अनंत प्या आनंदी रहा। खूप म्हणजे असं वाटतही नाही की बाबा आम्ही लांबून येतोय किंवा त्रास होतोय किंवा काय नाही, असं वाटतं की सारखं सारखं यावं सारखं सारखं। खूप छान वाटतं, खूप छान वाटतं, म्हणजे असं वाटतं की आपण आपल्या माहेरी चालू आहे। म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आपण कुठेतरी एक हमखास एक इच्छेने येतो किंवा एक विश्वासाने येतो, तसं इथे मंदिरात आल्यानंतर वाटतं। तिथे तसं म्हणजे एक म्हणजे एक माझा मायबापच इथे आहे असं मला वाटतं। मी सावंतवाडीवरून कारुडे पेडेवाडी गावातनं आलो आहे। मी इथे 8 वर्ष येतो आहे आता, तर इथे आल्यावर मला प्रसन्न वाटतं आहे। मी दरवर्षी इथे जत्रेच्या निमित्त वगैरे येतो, त्याच्याशिवाय अन्य काही कार्यक्रम असतील तरी आम्ही इथे उपस्थित असतो। इथे आल्यावर चांगलं वाटतं इथे। मी 2 वर्ष झाली इथे, माझं लग्न झालं त्यापासून। इथे प्रसन्न वाटतं वातावरण, इकडे आल्यावर चांगलं वाटतं। आणि काय कार्यक्रम असे असले छोटे मोठे तर आम्ही कायम येतो इथे। आम्ही सावंतवाडी कारिवड्यावरून आली आहे। इथे मी पहिल्यांदा झाली, पहिलंच वर्ष लग्नानंतर। खूप छान वाटतं, प्रसन्न वाटलं इथे आल्यानंतर। इथलं वातावरण खूप प्रसन्न आहे, छान वाटतं इथे आल्यावर। छान वाटलं पण इथे येऊन, चांगली एक अनुभूती येते तशी वाटली मला, ओटी वगैरे भरल्यानंतर। हो हो हो, पहिल्यांदाच येण्याचा योग आलेला आहे इथे। छान वाटलं, असं वाटलं नाही की आपण खूप लांब आलो आहे घरापासून, जवळ झाल्यासारखं भास झाला। पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।